नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा ग्रोस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट GCC तत्वावर चालवण्यास देण्याबाबत शासनाने आदेशित केले असून लवकरच हा उपक्रम खाजगी ठेकेदाराच्या हाती जाण्याची शक्यता वाढली आहे. खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचेही 4 कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामाची गती मंदावल्याची चर्चा आहे. कोट्यावधी बिले, दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेल्या कर्ज, विमा सोसायट्या, प्रोव्हिडंट फंडाच्या रकमांचा भरणाही वेळेवर होऊ शकत नाही. पगार 2-2 महिने न झाल्याने कामगार वर्ग धास्तावलाय. परिवहन उपक्रमातील बसेस 8-10 वर्षे जुन्या असून देखभाल खर्च परवडेनासा झाला आहे. सद्यस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवला असून शासनाने केलेल्या सामंजस्य कराराप्रमाणे महापालिका प्रशासन सहकार्य करीत नसल्याप्रकरणीची तक्रार परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष म्हस्के यांनी शासनाकडे केली. सर्वच परिवहन उपक्रमाची सेवा तोट्यात असून या उपक्रमाबाबत महापालिका प्रशासनाने GCC धर्तीवर हा उपक्रम राबवण्याबाबत विचार करण्यासाठीचे अधिकार महापालिकेला दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, द इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.